दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आहे वसंत पंचमी. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीसह सरस्वती श्री यंत्राची स्थापना सुद्धा केली जाते. असं म्हणतात की या यंत्राच्या स्थापनेनं घरातील व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. शिवाय मुलांच्या ज्ञान आणि बुद्धीचाही विकास होतो. घरात नेहमी सुखसमृद्धी आणि आनंद टिकून राहण्यास मदत मिळते. शिवाय सरस्वती यंत्र स्थापन करण्याची योग्य तिथी, पूजाविधी आणि योग्य दिशा आणि मंत्र चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 14 फेब्रुवारी गुरुवारी रोजी वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आवर्जून सरस्वती यंत्र स्थापित करून त्याचं पूजन करण्यालाही विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सरस्वती यंत्राच्या स्थापनेचे तपशीलवार वर्णन आहे. असं मानलं जातं की या दिवशी सरस्वती यंत्राची स्थापना केल्यानं व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रात निश्चितच यश प्राप्त होतं. शिवाय सरस्वती मंत्राचा जप केल्यानं मुलांच्या ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि घरातील व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं, त्यांची प्रगती होत जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीलाच वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख कधी आहे आणि पूजनाची तिथी हेही समजून घेऊया. पंचांगानुसार सरस्वती पूजनाची तारीख आणि वेळ. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार सरस्वती पूजनाची तारीख आणि वेळ शिवाय तिथी जाणून घेऊया. पंचमी तिथीची सुरुवात 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 सुरू होणार आहे, तर पंचमी तिथीची समाप्ती 14 फेब्रुवारी दुपारी 12:09 असणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी पूजेची शुभ वेळ 6:17 ते 12:09 असेल. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्माजींच्या मुखातून बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वती प्रकट झाली होती आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाजही प्राप्त झाला. म्हणून वसंत पंचमी शुभ तिथी मानली जाते आणि या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्यानं शिवाय मंत्राचा जप केल्यानं ज्ञान आणि संपत्तीत वाढ होण्यास मदत मिळते असंही म्हणतात. तसेच या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या काही मंत्रांचा जप केल्यानं ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि नोकरी शिवाय व्यवसायात यश प्राप्त होतं. याचबरोबर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शिक्षणात यश मिळवण्यासाठी सरस्वती यंत्राची स्थापना या दिवशी करणं सर्वोत्तम मानलं जातं. असं म्हणतात की या यंत्राची साधना केल्यानं माता सरस्वतीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. मात्र सरस्वती यंत्र काय आहे आणि ते कोणत्या दिशेला स्थापन करावं हेही जाणून घेऊया. तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार पंचमी तिथीची सुरुवात 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 सुरू होणार आहे आणि ही पंचमी तिथी समाप्त होणार आहे 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:09. 14 फेब्रुवारी रोजी 6:17 ते 12:01 पूजेची शुभ वेळ आहे. या दरम्यान माता सरस्वतीची विशेष पूजा करावी आणि या दिवशी सरस्वती श्री यंत्राची स्थापना करावी. वसंत पंचमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर एखाद्या शांत जागेवर किंवा आपल्या घराच्या मंदिरात देवघरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावं. आपल्या समोर लाकडाचं चौरंग ठेवावं, त्यावर पांढऱ्या रंगाचं कापड अंथरावं आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी. चौरंगावर एका तांब्याच्या तांबणात किंवा ताटलीत अक्षता ठेवून या श्री सरस्वती यंत्राची प्राणप्रतिष्ठित आणि चेतनायुक्त शुभमुहूर्तावर सिद्ध केलेलं सरस्वती यंत्र स्थापित करावं. श्री गणेशाची पूजा करून नंतर सरस्वती पूजन करावं. पंचामृतानं श्रीयंत्राला स्नान घालावं. यंत्र आणि चित्रावर केसर किंवा कुंकू वहावं. पिवळे फुलं अर्पण करावेत. नंतर दुधाने तयार पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर डोळे बंद करून देवी सरस्वतीची आराधना करावी आणि पुढील मंत्राचा 11 माळा जप करावा. यावेळी ओम श्रीम ऐं वाग्वाहिनी भगवती सम्मुख निवासिनी सरस्वती मम्मासे प्रकाशम कुरु कुरु स्वाहा. मंत्र परत एकदा सांगते. ओम श्रीम ऐं वाग्वाहिनी भगवती सम्मुख निवासिनी सरस्वती मम्मासे प्रकाशम कुरु कुरु स्वाहा. तर अशा प्रकारे 11 माळा या मंत्राचा जप करावा. पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या आणि आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी रिद्धी सिद्धी विद्यार्जन तीव्रस्मरण शक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी.
शिवाय सरस्वती यंत्र आधीच आपल्याकडे स्थापन केलं असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून माता सरस्वतीचं ध्यान करावं. स्नान आणि ध्यान केल्यानंतर या यंत्रासमोर दिवा लावावा. त्यानंतर गंगाजल आणि कच्च्या दुधानं श्री सरस्वती यंत्राचा अभिषेक करावा. शिवाय यानंतर सुद्धा आधी सांगितलेल्या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. मात्र दररोज आंघोळीनंतर हे श्रीयंत्र नियमितपणे धुवावं आणि दररोज त्याची पूजा करावी, जेणेकरून त्याचा प्रभाव कमी होणार नाही असं सांगितलं जातं. याचबरोबर जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करत असाल तर ते घराच्या उत्तर पूर्व दिशेला नक्की ठेवावं आणि या यंत्राचं टोक पूर्व दिशेला येईल असं ठेवावं. त्यामुळे ग्रहदोषांसोबतच कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही यश मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात. त्यामुळे घराच्या या दिशेलाच त्याची प्रतिष्ठापना करणं शुभ असतं. याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जाही वाहू शकते. शिवाय सरस्वती यंत्राचा उपयोग बौद्धिक शक्ती, एकाग्रता आणि ज्ञान मिळवण्यासाठी केला जातो. देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या यंत्राची पूजा करावी असं सांगितलं जातं. मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल किंवा त्यांची स्मरणशक्ती कमकुवत असेल किंवा मुलांचं मन चंचल असेल, एकाग्र राहत नसेल, तर सरस्वती श्रीयंत्र धारण करण्याचा सल्ला दिला जातो. या यंत्राच्या प्रभावानं परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत मिळते असं म्हणतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सरस्वती यंत्र स्थापित केल्यानं कार्यक्षेत्र आणि व्यवसायात यश मिळतं आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत मिळते. याही व्यतिरिक्त सरस्वती यंत्राचे अनेक फायदे आहेत. संगीत आणि विद्येची देवी माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सरस्वती यंत्र स्थापित करावं असं म्हणतात. जर आपल्याला आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर सरस्वती यंत्राची स्थापना करावी. असं केल्यानं जीवनातील अडचणी कायमच्या दूर होण्यास मदत मिळते असं म्हणतात. याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये मंत्र जाप केल्यानं शक्ती, कुशाग्रता, ज्ञान, बुद्धी इत्यादी प्राप्त होत असतात आणि माता सरस्वतीचा आशीर्वादही प्राप्त होतो. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी करण्यात येते. यंदा हा सण 14 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. शिवाय पंचांगानुसार सरस्वती पूजनाची तारीख 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:17 ते दुपारी 12:01 असणार आहे. हा दिवस वसंत ऋतूंची सुरुवात दर्शवतो. या दिवशी थंडीच्या ऋतूला निरोप दिला जातो. भारतातील अनेक भागात वसंत पंचमीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि देवी सरस्वतीची पूर्ण भक्तिभावानं पूजा केली जाते. या दिवशी अनेक जण शाळा, घरे आणि शैक्षणिक संस्थानांसारख्या ठिकाणी देवी सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना करतात आणि तिची विशेष पूजा करतात. या दिवशी सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण केला जातो. शिवाय या दिवशी विशेष मंत्रोच्चार, पिवळ्या तांदळाचा नैवेद्य आणि सरस्वती वाचन इत्यादी केलं जातं. तुम्ही सुद्धा वसंत पंचमीच्या विशेष तिथीला सरस्वती श्रीयंत्राची स्थापना करून त्याचं पूजन करून लाभ मिळवू शकता. तुम्ही वसंत पंचमी कोणत्या पद्धतीने साजरी करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.